काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रणजीत देशमुख यांनी आपल्याच धाकट्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज दिला. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या अमोल देशमुख विरोधात कारवाई करण्याची मागणीही रणजीत देशमुख यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीद्वारे केली. रणजीत देशमुख यांचा नागपुरातल्या GPO चौकात बंगला आहे. या बंगल्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अमोल देशमुख यांनी अवैधरित्या कब्जा केल्याचं रणजीत देशमुखांनी तक्रारीत म्हटलंय. वारंवार अमोल देशमुख यांना समज देऊनही तो कब्जा सोडायला तयार नसल्याचं रणजीत देशमुखांनी तक्रारीत म्हटलंय. अमोल देशमुखांना राजनगर आणि धरमपेठ भागात 2 घरं घेऊन दिली आहेत. तरीही अमोल देशमुख GPO चौकातल्या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यानं मानसिक त्रास होत असल्याचं रणजीत देशमुखांनी तक्रारीत म्हटलंय. 72 वर्षीय रणजीत देशमुख गेल्या काही वर्षांपासून पार्किन्सन्स आजारानं ग्रस्त आहेत. मला इथं लहानसं घर आहे. ते तिथं तुम्ही जर पाहिलं तर ते वर जायला एकच जिना आहे आणि त्या त्याला जायचं असेल तर माझ्या बेडरूममध्ये माझ्या ड्रॉईंग रूममध्ये यावं लागतं. मग जाय बाहेर जायला लागतं किंवा आतमध्ये जायचं असं ड्रॉईंग रूममधून येते जातात आणि तसं जावं लागतं. तसं मी त्या म्हटलं असं काही जमत नाही, राहणं मला काही शिवत नाही, तर तू सोडून दे घर चाललं लाग. तर तू म्हणे मी नाही जात. मी आता कुठं जाऊ? म्हणजे तू 2 घर येऊन एक घर तू भाड्याने भाडं करू कमी करून घरात राजा कोटीचं घर आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.